बनावटी एटीएम कार्ड से पुलिस के बैंक खाते से 80,000 अज्ञात व्यक्ति उड़ा ले गया, जिसके बाद बुलढाणा जिले के खामगांव शहर में खलबली मची है। आए दिन एटीएम धोखाधड़ी के मामलों में काफी इजाफा हुआ है। ऐसा ही एक मामला बुलढाणा जिले के खामगांव शहर के एक एटीएम सेंटर में हुआ है, जहां एक पुलिस वाले के बैंक अकाउंट से बनावटी नंबर के जरिए क्लोन करते हुए अज्ञात व्यक्ति ने एटीएम से 80,000 रुपए निकाले। साथ ही आरोपी ने भारतीय स्टेट बैंक के पुलिस अकाउंट से दो बार 40,000 निकाले। फरियादी पुलिस ने खामगांव पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई है। भारतीय स्टेट बैंक खामगांव शाखेचं अकाउंट असून तिथून मी एटीएम काढलेला आहे। त्या एटीएम द्वारे मी माझा आर्थिक व्यवहार करत असतो। दिनांक 12/2020 मला मी पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा येथील सायबर कॅफेमध्ये एक्झाम देण्यासाठी गेलो असता तिथे मला दुपारी मेसेज आला, परंतु तो मेसेज मी बघितला नाही। सायंकाळी तो मेसेज परीक्षा झाल्यानंतर बघितला असता मला 40,000 रुपये माझ्या अकाउंटमधून गेल्याबाबत समजले। त्याबाबत मी घरी आल्यानंतर मुलाशी चर्चा केली, तेव्हा मी सकाळी दुसऱ्या दिवशी 13 तारखेला बँकेत जाण्यासाठी निघालो असता 9:52 पुन्हा 40,000 रुपये गेल्याचे मला समजले। असे टोटल 80,000 रुपये माझ्या अकाउंटमधून गेल्याबाबत समजल्याने मी भारतीय स्टेट बँक शाखा खामगाव येथील मॅनेजर साहेबांना भेटलो, तेव्हा त्यांनी सांगितले की तुम्ही ओटीपी नंबर दिला असेल। म्हटलं सर ओटीपी नंबर आला तेव्हा दिल ना, तेव्हा त्यानंतर त्यांनी ते माझं अकाउंट खोलून बघितलं असता सांगितलं की दिल्ली येथील विरारमधून तुम्ही 80,000 रुपये काढलेले आहेत। म्हटलं साहेब मी तुमच्या समोर उभा आहे आणि 9:52 झाले त्यावेळेस हे पैसे काढले आणि काल दुपारी काढले। त्यावेळेस मी खामगावला होतो आणि बुलढाण्यात होतो, खामगावला आत होतो आणि मी इतक्या वेळामध्ये येऊ शकत नाही। तर ते म्हणाले की तुमचं एटीएम डुप्लिकेट क्लोन करून काढण्यात आलेले आहेत। म्हणजे साहेब त्याच्यामध्ये माझा काय दोष आहे? माझं एटीएम माझ्याजवळ आहे, माझा पिनकोड मला माहीत आहे आणि मी दुसऱ्याला कशाला शेअर करणार? त्यावेळेस ते म्हणाले की असा प्रकार हा पहिल्यांदाच घडलेला आहे, क्लोन करून तुमचं अकाऊंटमधून पैसे काढलेले आहेत। म्हणजे सर माझ्या अकाउंटमध्ये अजून पैसे आहेत ते सुद्धा जातील। तेव्हा ते म्हणाले की तुमचा ब्लॉक करा, एटीएम ब्लॉक करा। त्यावेळेस मी एटीएम ब्लॉक केलं, नंतर म्हटलं साहेब आता तुमची लिंक फेल झालेली आहे, तर माझ्या अकाउंटमधून पैसे रात्री काढले तर त्याचा जबाबदार कोण? तर ते म्हणाले त्याला रोक लावतो। असं बोलून त्यांनी माझी कंप्लेंट घेतली आणि कंप्लेंट घेतल्यानंतर मी खामगाव शहर पोलीस स्टेशनला त्याबाबत रिसर्च तक्रार दिली। दुसऱ्या दिवशी पुन्हा जाऊन बँक मॅनेजर साहेबांना भेटलो, त्यांनी माझ्याकडून फॉर्म भरून घेतला आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर तो फॉर्म बुलढाणा येथे सबमिट केलेला आहे। ही झाली माझी फसवणूक झालेली आहे सर, त्याबाबत मी शासनाकडे दाद मागत आहे। एटीएम को जड से उखाड़ के लेके जाना, कटर से तोड़ना, ऐसी घटना हो रही है जो कि चिंता का विषय बना हुआ है। इस ओर पुलिस प्रशासन सख्त कदम उठाए और ऐसे शातिर एटीएम चोरों को गिरफ्तार करे, यही शहर की जनता चाहती है। कैमरा पर्सन वीरेंद्र खोबरा कड़े के साथ संजय मिरे की रिपोर्ट।